भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन हातात साजरा। हात वारंवार धुणे, मास्क वापरणे व शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करा। शासनाकडून 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी। 17 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून दररोज 2000 थाळ्यांचे वितरण। सोयाबीन 9 गवलेल्या 653 शेतकऱ्यांना 28,31,735 रुपयांची नुकसान भरपाई। बुलढाणा जिमका दिनांक 15 राज्य आपल्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे। मात्र सध्या आपण कोरोना विषाणू संसर्गाच्या अभूतपूर्व संकटातून जात आहोत। कोरोनाला मात देण्यासाठी राज्य शासन सर्व ताकदीनिशी लढत आहे। शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे। कोरोनाशी लढत आपली अर्थव्यवस्था सांभाळण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे। केंद्र शासनाने आत्मनिर्भर अभियानाची घोषणा करीत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे। कोरोनाशी लढत जिल्ह्याला सर्व क्षेत्रात संपन्न करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले। भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषाताई पवार, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कमलताई बुधवत, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी षण्मुख राजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ आदींसह लोकप्रतिनिधी अधिकारी उपस्थित होते। या हुतात्म्यांचे ऋण व्यक्त करून स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो। राज्य आपल्या स्थापनेचे हीरक महोत्सव वर्ष साजरे करीत आहे। मात्र आपण सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटातून जात आहोत। कोरोनाला मात देण्यासाठी राज्य शासन सर्व ताकदीनिशी लढत आहे। शासनाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली आहे। कोरोनाशी लढत आपली अर्थव्यवस्था सांभाळण्याचं मोठं आव्हान आपल्या समोर आहे। केंद्र शासनाने आत्मनिर्भर अभियानाची घोषणा करीत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात येत असलेल्या प्रत्येक निर्णय, दिलेली प्रत्येक सूचना यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अगदी मनापासून काम करत आहे। आमचे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स, महसूल, पोलीस तसेच अन्य सर्व जे प्रशासनाचे विभाग आहेत त्याचप्रमाणे आमचे सफाई कर्मचारी कोरोनाच्या या लढाईमध्ये सर्वात पुढे आहेत। आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनामुळे जिल्ह्यातील 1200 जास्त कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परत गेलेले आहेत। जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णावर उपचार सुरू आहेत। नुकतेच जिल्हा मुख्यालय टाटा ट्रस्टच्या सहकार्याने अद्यावत 100 बेडचे कोविड समर्पित रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजू करण्यात आले। तसेच बेळगावच्या येथे 20 बेडचे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले आहे। कोरोना विषाणू निदान करण्यासाठी बुलढाणा येथे RT-PCR प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या वाढून कोरोना निदान लवकर करणं शक्य होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नव्हे तर चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासन काम करत आहे। त्यानुसार शासनाने 1 एप्रिल 2015 पासून तर 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकित व्याजासह मुद्दल असलेले 2 लाख रुपये पीक कर्ज माफ केलेले आहे। त्यासाठी सरसकट कर्जमुक्ती देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक हा मूलभूत घटक ठरवण्यात आला। जिल्ह्यात 1,59,534 लाभार्थी शेतकऱ्यांना 1,059 कोटी रुपये त्याच्या थेट कर्ज खात्यात जमा झाले। उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कारवाई सुरू आहे। कोरोनाच्या संकटामुळे थोडीशी आर्थिक परिस्थितीवर ताण आल्यामुळे थोडासा उशीर त्याच्यामध्ये लागतोय आणि या सगळ्यांच्या बरोबरीनं नियमित जे शेतकरी कर्ज भरतात
यांना सुद्धा लवकरच एक चांगल्या रकमेची घोषणा सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे बळीराजावरचं कर्जाचं ओझ निश्चितपणे उतरण्यासाठी सरकारने मदत केली आहे। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले येत आहे। जिल्ह्यात राष्ट्रीयकृत ग्रामीण व जिल्हा बँकेमार्फत 1,17,524 शेतकऱ्यांना 935.11 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा खरेदी करणे सोयीचे झाले आहे। शासनाने हमी भावाने यावर्षी 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। जिल्ह्यामध्ये कापूस पणन महासंघ CCI यांच्या माध्यमातून 87,278 शेतकऱ्यांकडून 26,78,329 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शासनाने 19,842 शेतकऱ्यांची 2,04,027 क्विंटल तूर खरेदी केलेली आहे। त्याचप्रमाणे ज्वारीची खरेदी असेल, मका खरेदी असेल, ही सुद्धा शासनाच्या माध्यमातून आपण केलेली आहे। खरीप पिकांना विम्याचे संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री कृषी पीक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2019-20 मध्ये जिल्ह्यातील 2,38,278 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे। त्यापैकी 1,29,968 शेतकऱ्यांना 189.50 कोटी रुपयाचा लाभ झालेला आहे।